La 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 la. Lago. Hagar Lisa. Hey Lisa. Hey Lisa. Hey Lisa. Hey Lisa. Hey Lisa. मित्रांनो, पहाटेचे 3 वाजले होते आणि वेंगुर्ले समुद्र किनाऱ्याच्या दिशेने आम्ही चाललो होतो. इकडे माझ्याबरोबर सचिन, गणेश आणि अनिकेत होता. सचिन आणि गणेशला तुम्ही यापूर्वी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नवीन टाकलाय ना त्यांनी तो. अनिकेत नवीन आहे इकडे आणि इथे जाण्याचं कारण हेच होतं की एक फिशिंग होडी होती इथे आणि पहिल्यांदाच ती समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणार होती, त्यासाठी आम्ही चाललो होतो. आणि जमलंच तर बीच फिशिंग करायचा पण आमचा इथे विचार होता. इथे समोर हा शौर्य आहे आणि हा गणेश आहे. इकडे मित्रांनो वातावरण थंड होतं आणि या थंड वातावरणात इकडे ही होडी आतमध्ये नेण्यासाठीची तयारी चालू होती. इथे हा शशी दिसतोय, पहिलीच वेळ त्याच्यामुळे तो पूजा करतोय, अगरबत्ती पेटवली आहे त्याने. हा सचिन आहे इथे. इथे होळी ढकलताना थोडासा आम्हाला त्रास झाला कारण आम्ही चौघे पुष्कर बिन अनुभवी आणि तिघे जण अनुभवी अशी इथे परिस्थिती होती. होळी ढकलताना एक बॅलन्स होत नव्हता किंवा एक जोर होत नव्हता, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला. पण शशीने इथे आम्हाला गाईड केलं, कंबर लावून ढकला असं तो सांगतोय. मित्रांनो हा गणेश आहे, जोर लावतोय. जाऊ दे. इथे ही होळी आम्ही खाली ढकलली. इथे थोडासा आता उतार होता, त्याच्यामुळे होळी ढकलायला काय कठीण नव्हतं. मी कधीच समुद्रामध्ये खोलवर गेलेलो नाही आहे, म्हणजे काय गेलो असेल ते आणि मालवण किल्ल्यावर काहीतरी गेलो असेल ते, त्याच्यामुळे या होळीबरोबर आतमध्ये कोणतीच मानसिक तयारी नाही. पण इकडे खरं तर 4 जणं पाहिजे होते, 4 ते 5 जणं, पण तिघेच जण इथे होते, शशी, गणेश आणि शौर्य. त्याच्यामुळे यांच्याबरोबर जाण्याचा मी निर्णय घेतला. इकडे जाण्याचा निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा या तिघांमुळे मी गेलो कारण त्यांनी मला थोडंसं इंग्लिशमध्ये जाऊ दे, इंग्लिशमध्ये नको, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं असं म्हणायला हरकत नाही. बघ
मित्रांनो, इथे होडी थोडी आतमध्ये ढकलल्यानंतर शशीने इंजिन चालू केलं, पण इथे पाणी कमी असल्यामुळे होडी लगेच पिकअप घेत नव्हती, पण काही वेळाने पाण्याची खोली वाढल्यानंतर होडीने पिकअप घेतला आणि आमचा प्रवास सुरू झाला. खरं तर आता काय सांगू, माझी अवस्था काय होती ती, पण ठीक आहे, इट्स ओके. आजूबाजूला मित्रांनो काहीच दिसत नव्हतं आणि समोर होडीवर लावलेला हा, याला काय म्हणतात, याला बावटा म्हणतात, त्याच्यावरची ही लाईट लुकलुकत होती. अर्धा तास झाल्यानंतर शशीने होडी थांबवली आणि होडीवर असलेली लाईट जी बॅटरीवर चालते ती आम्ही चालू केली आणि इथे सुरुवात झाली ती जाळी टाकायला. ही जाळी मित्रांनो खास बांगडा माशासाठी डिझाईन केलेली आहे आणि लहान माशांसाठी, निरनिराळ्या माशांसाठी वेगवेगळी जाळी वापरली जातात. त्याच्यावर आपण एक व्हिडिओ नंतर काहीतरी बनवू. तर ही जाळी ही बांगडा माशांसाठीची आहेत. संपूर्ण जाळी टाकायला साधारण अर्धा पाऊण तासाचा वेळ गेला. आणि त्यानंतर होडीचं इंजिन हे आम्ही बंद केलं. आणि ह्या मधल्या वेळामध्ये मला भयंकर त्रास झाला, कारण होडीचं इंजिन बंद होतं आणि ज्या लाटा आहेत त्याच्यामुळे होडी हेलकावे खात होती, डुसमळत होती आणि माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. मित्रांनो खूप त्रासदायक अनुभव होता हा माझ्यासाठी आणि असं एका क्षणाला वाटलं की उगाच मी आलो, पण हा अर्धा पाऊण तासाचा वेळ मी मारून नेला आणि नंतर सुरुवात झाली ती जाळी ओढायला आणि हळूहळू उजेडायला पण लागलं होतं. इथे मित्रांनो नुसतं बसून बघण्यापेक्षा माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण मला बिलकुल अनुभव नव्हता या गोष्टींचा आणि पहिल्यांदाच मी एवढ्या खोल समुद्रात आलो होतो. नंतर मात्र माझा धीर हळूहळू चेपला सुरुवातीला. इथे काहीच मासे लागले नाहीत सुरुवातीची जाळी ओढली तेव्हा आणि आम्ही सगळेच टेन्शनमध्ये आलो होतो, पण नंतर मात्र मासे लागायला सुरुवात झाली. मित्रांनो हा बांगडा मासा
फुल साइज मधला बांगडा आहे, जिवंत मासा। यापूर्वी बांगडा मासा वेंगुर्ले बंदरावर आपण पकडलेला आहे, पण तो लहान होता, त्याची साइज लहान होती। याच्यानंतर इथे वेगवेगळे मासे जाळ्यामध्ये लागत राहिले। हा ढोमा मासा आहे, यो कसो काढतात? अच्छा, तोंडाचा बाहेर काढू। शौर्य होय होय, शौर्य म्हणतो एका काय जमणार नाही। मला भीती काय वाटतं माहिती आहे? बारीक आहे ना तंबूस, त्याचं मला भीती वाटतं तुटा बिटत त्याचा। थोड्या वेळानं मी ॲक्टिव्हिटी करायला इकडे सुरुवात केली। इकडे या जाळ्यांमधले मासे काढायचा मी प्रयत्न केला, पण 10 मिनटं कष्ट घेऊन हा एक मासा मी कसा तरी काढला। शौर्य 10 मिनटा प्रयत्न करून शेवटी एक मासा काढलाय। मित्रांनो, हा समुद्री खेकडा, त्याचे डेंगे शौर्याने मोडले आहेत, त्याच्यामुळे मी हा पकडला हातात। टाकू याच्यात, हा खडशी मासा आहे, ढोम्यासारखं मासो आहे हा, पण एका तीनच दाळ असते बघ। मित्रांनो, हा स्क्विड मासा आहे आणि हा एक प्रकारचं द्रव पदार्थ बाहेर टाकतो ज्यावेळेला संकट असतो त्यावेळेला, आणि शौर्य मला तेच सांगत होता। आणि इथे ह्याने ती शाई फेकली, तुम्ही इथे बघाल। इथे शेवटी मला एक काम मिळालं, ते म्हणजे वल्ली मारायचं। आयुष्यात कधीच मी बोटीला वल्ली मारलेली नव्हती, आणि भर समुद्रात ह्या होडीला वल्ली मला मारायची होती। मित्रांनो, ही वल्ली मारायचं कारण म्हणजे समोर जो आपला बावटा होता तो थोडासा उजवीकडे गेला होता होडीच्या, त्याच्यामुळे जाळी तिरकी खेचली जात होती आणि होडी ही उजवीकडच्या दिशेने गेली पाहिजे होती, म्हणून ही वल्ली मारायची होती। आयुष्यात मित्रांनो मी कधी बोटीला वल्ली मारली नव्हती, पण या भर समुद्रात ह्या फिशिंगच्या एवढ्या मोठ्या होडीला वल्ली मारायचा अनुभव थोडा वेगळा होता आणि थोडासा थकवणारा होता।
जाळ्याचं पहिलं टोक हे जवळ आलं, ज्याला आपण बावटा लावला होता. आता उजेडामध्ये तो बावटा दिसत नाही आहे पेटताना, म्हणजेच सर्व जाळी होडीवर खेचून झाली आणि त्यानंतर सुरू झाला तो आमचा परतीचा प्रवास. मित्रांनो, या होडीची ही फिशिंगसाठी येण्याची पहिलीच वेळ होती आणि इथे प्रथा आहे की पहिल्यांदा फिशिंग करून आल्यानंतर 5 माशांचं तोरण त्या होडीला बांधायचं असते. या तोरणाला बांधायला निरनिराळे 5 प्रकारचे मासे आम्हाला मिळाले. मित्रांनो, निघतानाचा हा प्रवास एकदम जबरदस्त असा होता. मुंबईमध्ये किंवा गावी रस्त्यावर गाड्या चालवल्या आहेत मी, पण होडीमध्ये बसून वेगात समुद्रामधून प्रवास करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्याचं वर्णन नाही करता येणार मला, पण जबरदस्त म्हणू शकेन मी. इथे मित्रांनो, समोर डावीकडे वेंगुर्ला बंदर दिसायला सुरुवात झाली, जिथून आपण नेहमी फिशिंग करतो. समोर मित्रांनो समुद्र किनारा दिसायला लागला आणि सुमारे 5 तासानंतर म्हणजे सकाळी 4:15 इथून आम्ही निघालो होतो, ते 9:15 आम्ही परत आलो. 5 तासानंतर आम्ही पुन्हा या किनाऱ्यावर आलो. मित्रांनो, माझ्यासाठी हा अनुभव अमेझिंग असा होता. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या लांब होडीचा प्रवास केला, तो सुद्धा रात्री आणि फिशिंग बोटीवर. यापुढे मित्रांनो ह्या होडीशी आपला संबंध येत राहील आणि तुम्हाला अंदाज आला असेलच की याच्यापुढे कोणती कोणती फिशिंग आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सबस्क्राईब तुम्ही करत नाही, व्हिडिओला मित्रांनो व्ह्यूज आहेत, इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट व्हिडिओचा चांगला आहे, वॉच टाईम पण व्हिडिओचे चांगले आहेत, पण सबस्क्रायबर मित्रांनो हवे तसे वाढत नाही आहेत. तर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण इकडे थांबूया. धन्यवाद. Hey, listen.